मोठ्यांबरोबरच विद्यार्थ्यांनाही दिवाळीचे वेद लागलेत. पलूस तालुक्यामध्ये शाळांमध्ये भेट कार्ड आणि आकाश दिवे बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र दिवाळीची लगबग दिसून येते आहे. शालेय विद्यार्थ्यांना दिवाळी सणाचं खूपच आकर्षण असतं. कधी एकदा शाळेला सुट्टी लागते आणि कधी एकदा मनसोक्त खेळायला मामाच्या गावाला जायला मिळतं असं विद्यार्थ्यांना होतं. दिवाळीत मातीचा किल्ला करणं, फटाके उडवणं, वैविध्यपूर्ण ग्रीटिंग तयार करून मित्रपरिवाराला पाठवणं, त्यांना गोडधोड फराळाला बोलवणं, या गोष्टीत मुलं रमून जातात. त्याचाच एक भाग दिवाळीसाठी भेटकार्ड आणि आकाश दिवे बनवण्याचे वर्ग शाळेमध्ये भरतायत. या विद्यार्थ्यांना फटाके नको, पुस्तकं वाचा असं आवाहन शिक्षकांकडून केलं जात आहे. एक सण असा आहे की त्या दिवाळीच्या सणामध्ये मुलं फटाके जास्त प्रमाणात वाजवत असतात, उडवत असतात, त्यातून प्रदूषणाला जास्त प्रमाणात वाव मिळतो आणि या मुलांच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं फटाके नको पुस्तके वाचू हा उपक्रम राबवलेला आहे आणि या फटाक्यासाठी जो पैसा त्यांच्याकडून खर्च होणार आहे तो पैसा किंवा ते पैसे कमी करून त्याच्याऐवजी त्या पैशातूनच विद्यार्थ्यांना विविध गोष्टीची पुस्तकं, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं छोटी छोटी असतील ती संकलन करायला सांगितलेलं आहे आणि त्यातून पैशाची बचत होणार आहे आणि वातावरणामध्ये प्रदूषण असेल. आपल्या घरी असलेल्या टाकाऊ वस्तू मग त्यामध्ये टिकल्या असतील, काही मणी असतील, कार्डशीट पेपर असेल, स्केचपेन असतील, या साहित्याचा वापर करून वेगवेगळे नवनवीन प्रकारचे भेटकार्ड त्यांनी बनवलेले आहे. ते भेटकार्ड देताना त्यांना जो आनंद मिळणार आहे तो आनंद वेगळाच असणार आहे. स्वनिर्मितीचा आनंद हा वेगळाच असतो आणि त्याबरोबर मुलींना एक स्वतः तयार करण्याची कल्पना सुचते. त्याचप्रमाणे मुली पुढे जाऊन आपल्या पायावर उभं राहण्यासाठी यातून काहीतरी नवीन शिकू शकतात, यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे. आता आमची परीक्षा संपत आली आहे. मी दिवाळीच्या आतुरतेने वाट पाहत आहे. आम्हाला शाळेत शिकवलेली ग्रीटिंग्स मामा मामी मित्र नातेवाईकांना देणार आहे. दिवाळीत फटाके न वाजवता गोष्टीची पुस्तके वाचणार आहे. शाळेने दिलेला साधना बालकुमार दिवाळी अंक वाचणार आहे. माझ्या लहान भावाला किल्ला करायला मदतच करणार आहे. सर्वांना दिवाळीच्या अगोदरच शुभेच्छा.